नंदुरबार जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई, हंडाभरप पाण्यासाठी करावी लागते पायपीट. नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात ग्रामस्थ आणि महिलांना पाण्यासाठी ही जीवघेणी पायपीट करावी लागत आहे. धडगाव तालुक्यात पाण्यासाठी महिलांना चक्क विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे, तर नवापूर तालुक्यात पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरी भागातील आदिवासी लोकवस्तीच्या एका गावात जवळपास 300 लोकसंख्या आहे. या गावात 2 विहिरी आहेत, मात्र त्या मार्च महिन्यातच आटल्या. विहिरीतील एका झऱ्यातून थोडे पाणी येत आहे, त्यामुळे महिला जीव धोक्यात घालून या विहिरीत उतरतात, क्रमाक्रमाने हंडे भरतात. हंडाभर पाण्यासाठी गावातील महिला व ग्रामस्थांना अशी तारेवरची कसरत दररोज करावी लागते. एकीकडे जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर जल सारख्या योजनांद्वारे प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासनाकडनं मोठा निधी खर्च केला जातो, मात्र नंदुरबार जिल्ह्यातील हे चित्र डोळ्यात पाणी आणणारे असेच आहे. पाण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असल्याने हर घर जल या योजनेलाच हडताळ फासल्याचं चित्र यातून दिसून येत आहे. शिरवे गावात पाण्याची भीषण टंचाई चालू आहे. पश्चिम पाडा जो आहे त्या पाड्यात जलजीवनचं जे काम आहे ते 1.5 वर्षापासून चालू होतं, परंतु ते अपूर्ण असल्यामुळे पाण्याची टंचाई फारच होती आणि आता महिन्याभरापासून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एक हंडा पाणी घेण्यासाठी महिला, मुले, मुली रात्री 1-2 वाजेपर्यंत घराबाहेर पडतात. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार आहोत. माझं नाव भारती आहे. मी या शिरवे गावात राहते. इथे एकच पाईपलाईन आहे. मी तिथे पाणी भरायला जाते. पाणी भरताना मला खूप अडचण येते. अंघड करायचं पण पाणी थोडं कमी राहतं आणि नंबर लागत नाही. यामुळे माझं शिक्षण आपण मोठं नुकसान होत आहे. आली नाही का घर घर जल आहे? पण केले नाही.